नमस्कार, आज तुम्हाला मी झटपट होणार आहे आणि एकदम चटपटीत अशा चार कोशिंबिरीचे प्रकार दाखवणार आहे। चला मग सुरू करूया। चला आता आपण पहिली कोशिंबीर तयार करूया। पहिली कोशिंबीर मी काकडीची तयार करते। इथं माझ्याकडे कांदे कापायचं छोटंसं मशीन आहे, त्यात मी कांदा असा बारीक कापून घेतला आहे थोडा थोडा, तो आपण फिरवून घेऊया। चला आपला कांदा कापून झाला आहे, आता आपण यात काकडी टाकूया। काकडीचे मी असे तुकडे करून घेतले, असे ते मी बारीक करून घेते। यातून काकडी पण मी कापून घेतली। आता मी दोन टमाटे घेतले, असे तुकडे करून घेतले त्याचे, ते पण ह्या याच्यात टाकते मशीनमध्ये, आणि ते पण असेच काकडीसारखे बारीक करून घेते। इथं मी कांदा, काकडी आणि टमाटा बारीक कापून घेतले आहे, आणि इथं मी तीन मिरच्या घेतल्या आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या, तुम्ही किती तिखट खाता। लहान मुलं खात असतील तर एवढ्या मिरच्या बस झाल्या। त्या अशा मी बारीक कापून टाकल्या। चार पाच कढीपत्त्याची पानं घेतली, ते असे हातानेच तोडून टाकते मी। इथं मी दही घेतलं आहे, ते आपल्या आवडीनुसार टाका, तुम्हाला किती दही आवडतं। इथं मी चार पाच चमचे टाकते। इथं मी अर्धा चमचा साखर टाकते। ह्या कोशिंबिरीत साखर खूप छान लागते, आणि थोडा अर्धा चमचा मीठ टाकते, आणि चांगलं हे एकत्र करून घेऊया। ह्या कोशिंबीरला तडका द्यायची काही गरज नाही आहे। ही कोशिंबीर राईस, भात, बिर्याणी छान लागते ही कोशिंबीर सगळ्याबरोबर। चला आपली काकडीची कोशिंबीर तयार आहे। मी एका बाउलमध्ये काढून घेते। आता आपण दुसरी कोशिंबीर करूया, बीटाची आणि गाजराची। मी इथे एक गाजर घेतलं आणि एक बीट घेतलं, धुवून घेतलं, त्याचे छिलके काढून तुकडे करून घेतले। आता आपण त्याच मशीनमध्ये गाजराचे तुकडे टाकून मी दळून घेते। आता आपण बीटाचे तुकडे बारीक करून घेऊया या मशीनमधून। आता आपण कांदा दळून घेऊया। इथं मी लहान दोन टमाटे घेतले, त्याच्या अशा फोडी करून टाकले आहे, त्या पण अशा आपण ह्या मशीनमधून दळून घेऊया। इथं मी आपलं गाजर, बीट, टमाटा, कांदा सगळं कापून घेतलं आहे त्या मशीनमधून, आणि इथं मी दोन तीन मिरच्या बारीक कापून टाकते। चार पाच कढीपत्त्याची पानं आहे, तुम्हाला आवडत असतील तर टाका। इथं मी थोडी जिरा पावडर टाकते। इथं थोडासा चाट मसाला घेतला आहे, अर्धा चमचा पण नाही आहे, आणि यात आपण साधं मीठ टाकण्यापेक्षा काळं मीठ टाकूया, म्हणजे आपल्या कोशिंबिरीला छान चव येते, म्हणजे लहान मुलं पण गाजर बीट खात नसतील तर तेही खातील। आणि इथं थोडं दही आहे, ते टाकते चार पाच चमचे। एक अर्धा चमचा साखर आहे, ती टाकते, आणि हे छान आपण आता मिक्स करूया। ह्या कोशिंबिरीला पण तडका द्यायची काही गरज नाही, खूप छान लागते अशीच ही कोशिंबीर। चला आपली बीट गाजरची पण कोशिंबीर छान तयार आहे। बघा कोशिंबीर इतकी छान झाली, खूप पौष्टिक कोशिंबीर आहे। आता मी एका बाउलमध्ये काढून देते। आता आपण तिसरी कोशिंबीर तयार करूया। आपण चिंचेची कोशिंबीर करतोय, तुम्ही कधी ऐकली नसेल पण खूपच पौष्टिक असते ही। तर मी चिंच 15 मिनिटं भिजवून ठेवली होती, आता आपण त्याचं पाणी गाळून घेऊया। मी चिंचेचं पाणी असं गाळून घेतलंय, तुम्ही बघू शकता मस्त। आता यात मी एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकते। तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका, जास्त तिखट खात असाल तर टाका, आणि एक चमचा साखर टाकते मी, आणि हे छान आपण मिक्स करून घेऊया। चिंचेच्या पाण्यात साखर आणि लाल मिरची पावडर मिक्स करून ठेवलं आहे। इकडं मी एक काकडी घेतली आहे लहानशी,
दोन लहान टमाटे घेतले, थोडा गाजर घेतला, थोडा मुळा घेतला आणि एक कांदा कापून ठेवला इथं, आणि थोडीशी हिरवी मिरची घेतली आहे, शिमला मिरची. आता मी हे याच्यातून आपल्या ग्राइंडरमधून बारीक करून घेते. चलो मी काकडी, गाजर, काही मुळा सगळं या कांदे कापायच्या मशीनमधून बारीक करून घेतलं आहे. आता आपण हे सगळं यात टाकूया चिंचेच्या चटणीमध्ये. आता हे सगळं मी यात टाकून घेतलं. दोन मिरच्या घेतल्या आहेत, त्या मी अशा वरून बारीक कापते. आपण लाल तिखट पण टाकलं आहे म्हणून मिरच्या जरा कमीच टाकूया. थोडी वरून कोथिंबीर टाकते. चवीनुसार मीठ टाकते. पण छान हे मिक्स करून घेते मी. आता चिंचेची कोशिंबीर तयार आहे. इतकी चटपटी, गोड, आंबट, तिखट, इतकी छान झाली आहे की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खातील. हे चिंचेचं पाणी पण त्यावर टाकायचं. असं छान, खूप छान झाली आहे, नक्की करून बघा. आता आपण चौथी कोशिंबीर बघतोय. आपण ही काळी मिरी आणि चाट मसाल्याची कोशिंबीर करतोय. हे सगळं मी काकडी, टमाटा, गाजर, कांदा हे सगळं ह्याच्यातून मी दळून घेते कांदे कापायच्या मशीनमधून. चलो आता मी गाजर, काकडी, टमाटा, कांदा सगळं आपलं कांदे कापायच्या मशीनमधून कापून घेतलंय. आता आपण हे सगळं बाउलमध्ये टाकूया. आपल्याकडे दही वगैरे नसलं आणि अचानक कोणी आलं आणि कोशिंबीर करावीशीच वाटली तर अशी पण करू शकतो आपण. थोडा चाट मसाला टाकते मी, थोडी काळी मिरी पावडर टाकते, थोडं काळं मीठ टाकते मी, थोडी जिऱ्याची पावडर टाकते. आपण काळी मिरी टाकली आहे म्हणून एकच मिरची घेते मी, कारण लहान मुलांना पण खाता येईल. मग आपण थोडी कोथिंबीर टाकते वरून. आपण काळं मीठ टाकलंच आहे पण एक चवीला अजून थोडंसं साधं मीठ टाकते मी आणि हे छान मिक्स करून घेते. मुठभर साखर टाकूया. चला आपली कोशिंबीर रेडीच आहे. आता मी बाउलमध्ये काढून घेते. आपली ही कोशिंबीर पण इतकी छान होते. वाटलं मग चार कोशिंबीरीचे प्रकार तुम्हाला. इतके झटपट होतात हे कोशिंबीरीचे प्रकार आणि इतके छान लहानांपासून मोठ्यांपर्यंत ह्या चार कोशिंबीर तुम्हाला नक्की आवडतील. एकदम चटपटी दोन मी दह्यांच्या कोशिंबीरी दाखवल्या तुम्हाला. एक चिंचेची दाखवली आहे आणि एक काळी मिरी आणि चाट मसाल्याची. अशा वेगवेगळ्या मी चार प्रकारच्या कोशिंबीर दाखवल्या. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.